मी काय आतंकवादी आहे का, मी काय नक्षलवादी आहे का, अशी तुम्हाला भीती वाटायला लागली आहे म्हणून तुम्ही माझ्यासारख्याला रत्नागिरीला यायला बंदी घालता. मी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन देशभर हिंडतो, अगदी काश्मीरमध्ये सुद्धा जातो, पण मला कधी काश्मीर सरकारनं यायला बंदी घातली नाही, मला देशात कुठल्याही राज्यांनी कधी बंदी घातली नाही. आणि मग रत्नागिरीमध्ये असं काय घडलंय, मी काय आतंकवादी आहे का, मी काय नक्षलवादी आहे का मला बंदी घातली, अशा प्रकारचे निर्बंध माझ्यावर लादणं हा सरळ सरळ अन्याय. जणू काही एक कुणाची तरी सुपारी घेऊन काम केल्यासारखं रत्नागिरीचे पोलीस आणि एकूण महाराष्ट्र सरकार करायला लागेल. आणि मग अशा पद्धतीनं लोकशाहीचा गळा घुटून तुम्ही जर काम करत असाल तर आम्ही संविधानावर नितांत प्रेम करणारे माणसं आहोत, या फंद्या झुगारून आम्ही आमचं काम करत राहतो.